नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी जिल्हा कार्यालय येथे मराठी पत्रकार दिन साजरा। परभणी लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन भगीरथ बद्दर लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्यालय येथे दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी मराठी पत्रकार दिन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा व विदर्भ जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा संपादक वैभव ज्वाला यांच्या वतीने हे दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या जीवनाविषयी विचार मांडण्यात आले। यावेळी लोकमंथन जिल्हा प्रतिनिधी तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे नांदेड परभणी संपर्क प्रमुख शिवशंकर सोनूने, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा सचिव प्रमोद अंबोरे, मुस्लिम समाज संघर्ष न्यूजचे संपादक शेख इसाक, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, समाजहित न्यूज जिंतूर ग्रामीण प्रतिनिधी शिवाजी डाकोरे आदींच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी शेख इसाक यांच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांना पेन देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत। त्यांचाही या ठिकाणी पत्रकार शेख इसाक साहेब त्यांना दर्पण दिनानिमित्त पेन देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो। या ठिकाणी आमचे मराठवाड्याचे पदाधिकारी देवानंद वाकळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचाही सत्कार या ठिकाणी शेख इसाक सर हे पेन देऊन त्यांना सन्मान करत आहेत। स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त आज जे पहिले पत्रकार जांभेकर यांच्या जे पत्रकाराची सुरुवात केलेली आहे, पत्रकार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, आज त्यांच्याचमुळे आज आम्ही हा पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। या ठिकाणी आमच्या लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा पुष्पहार घालून या ठिकाणी आज जांभेकर यांची जयंती साजरी करीत आहोत। जांभेकर म्हणजे एक ज्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली आणि खरोखरच आज जांभेकरांचं जे कार्यक्षेत्र आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये आज जांभेकरांना फार मोठं स्थान किंवा पत्रकाराच्या हृदयामध्ये त्यांनी वेगळं स्थान असं निर्माण केलेलं आहे। त्यामुळे जांभेकरांची जयंती हा सगळे पत्रकार दिन म्हणून साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। आपल्याला परिचित असलेले बाळशास्त्री जांभेकर यांचं कमी वयामध्ये, ते तर गणितशास्त्रज्ञ होतेच परंतु चांगल्या समाजामध्ये वावरत असताना एक पत्रकारिताही चांगल्या प्रकारे त्यांनी केलेली आहे आणि दर्पण नावाचं पत्रिका त्यांनी त्यावेळेस काढलेली आहे। 35 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी, आता माणूस जन्माला त्यावेळेस 100-100 वर्ष आयुष्य राहतं माणसाला, पण माणूस हा काहीच करत नाही, परंतु बाळशास्त्री जांभेकर यांना अवघ्या 35 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपला ऐतिहासिक वारसा जपला आणि त्यांनी पत्रकारिता सुरू केली आणि या समाजाला, मानवता समाजाला त्यांनी पत्रकारितेची कास धरायला लावली। त्यापैकी आम्ही या ठिकाणी पत्रकार सर्वजण आहोत आणि आज दर्पण 6 जानेवारी हा दर्पण दिन त्यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना अभिवादन। आणि या ठिकाणी हा प्रत्येक पत्रकार आम्ही सगळे जे आहोत तर ते बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळेच आहोत आणि आम्ही खेडेगावातून आलोत, परंतु बाळशास्त्री जांभेकर यांच्या यांचं जे दर्पण नावाची पत्रिका होती तर त्यांचंच आम्हाला हे बाळकडून मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही पत्रकार आहोत आणि समाजामध्ये पत्रकार म्हणून वावरतो आणि सामाजिक जे न्यायाची भावना जी आहे ती आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून आज, त्यामुळे आम्ही दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना पुनश्च अभिवादन करतो आणि सर्व पत्रकारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तेच थांबतो। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्यालय येथे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दिलीप बनकर सर, तसेच परभणी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय शिवशंकर सोनवणे सर, आमचे मराठवाड्याचे पदाधिकारी आदरणीय देवदास वाकळे सर, देवानंद वाकळे सर, वाकळेजी सर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तथा रुग्णांक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच परभणीचे उपसंपादक आदरणीय शेख सरफराज सर, त्याचप्रमाणे आमचे माझ्यासोबत सहकारी मित्र, माझ्यासोबत राहून कार्य करणारे दैनिक मुस्लिम संघर्ष न्यूजचे संपादक शेख इसाक सर, व इथं उपस्थित असलेले आमचे जिंतूरचे प्रतिनिधी शिवाजी ठाकुरे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार घालून दर्पण दिन अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा केलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारांचे आद्यजनक म्हणून त्यांना आपण ओळखल्या जातो. समाजामध्ये ज्या गैरप्रकार घडत होते शासनाकडून, जे इंग्रज सरकार होते, इंग्रज सरकारच्या माध्यमातून जे काही अनिष्ट प्रथा किंवा आपल्यावर जे भारतीयांवर जे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केले होते, त्या अत्याचाराला कुठे ना कुठेतरी आळा बसण्यासाठी किंवा आपले हक्क संरक्षण मिळण्यासाठी हे कुठेतरी उजागर व्हायला पाहिजे, या शासनाच्या योजना असो काय असो या उजागर करण्यासाठी त्यांनी दर्पण नावाचं पत्र सुरू केलं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजाचं आरसा, दर्पण म्हणजे आरसा, समाजाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज तो आपल्या स्वतंत्र भारत देशाचा पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज त्याला स्थान मिळालेलं आहे. आणि याच पत्रकारिता दिनानिमित्त त्यांना आपण दरवर्षी या 6 जानेवारीला त्यांच्याच जन्मदिनानिमित्त, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दर्पण दिन साजरा करतो. आणि मी आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं मी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या तसेच दर्पण दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.